नमस्कार मुलांनो, आपण काय पाहिलं आहे तर आपण पाहिलंय पार्ट 3 लोभी शेतकरी। याचा आपण काय केलंय, अध्यापन केले, अभ्यास केला। आता आपण काय करणार आहोत तर स्वाध्याय काय पाहणार आहोत, स्वाध्याय त्याचा भाग 2 आहे। चला तर मग करूया स्वाध्याय, या हसतकर अभ्यास करूया। तर चला करूया मग पार्ट 1। प्रश्न पहिला निकाम्या जागी योग्य शब्द भरा। आता काय भरायचं, आपल्याला योग्य जागी शब्द भरायचा। पहिला की जसेचे तसे वाक्य तुम्हाला कशामध्ये दिसतात, तुमच्या पाठामध्ये दिसतात। म्हणून जेव्हा पण निकामी जागा लिहाल ना, तेव्हा काय करायचे, पाठ्यपुस्तक बघून वाचून मग त्यानंतर आपण हा शब्द लिहिलाय तो का लिहिलाय, तर जसं तसं वाक्य असतं ते। निकामी जागा म्हणजे काय, हे वाक्य जसं तुम्ही बघाल ना पाठ्यपुस्तकात तसंच तसंच असेल। पहिलं वाक्य, पहिला प्रश्न, आंबेवाला शेतकरी खूपच काय होता, दिसलं तुम्हाला ते वाक्य पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकात बघितलं होता, काय होता, लोभी होता। प्रश्न दुसरा, दोन कोण होते, कोण होते दिसलं हे पण वाक्य, शेतकरी कोण होते, शेतकरी। प्रश्न तिसरा, या वर्षी खूप काय आले आहे, आंबे आले होते, काय आले होते, आंबे आले होते। प्रश्न चौथा, त्याला रात्रभर काय आली नाही, झोप लागली नाही, काय लागली नाही, झोप लागली नाही। पुढे बघूया, प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। आपल्याला काय करायचंय, एका वाक्यात उत्तरे लिहा। एका वाक्यात उत्तरे लिहिताना काय करायचं, नेहमी लक्षात ठेवायचं, प्रश्न मी वाचायचा आहे आणि कुठल्या याच्यामध्ये प्रश्न विचारलाय, कुठल्या शब्दाने आपल्याला कळतं की तो प्रश्न विचारलाय, तो शब्द काढायचाय आणि मग उत्तर लिहायचंय। पहिला प्रश्न आहे, शेतकऱ्यांनी किती किलो फळे घरी आली, किती किलो फळे घरी आणली, शेतकऱ्यांनी 5-5 किलो फळे घरी आणली, किती आणली, 5-5 किलो। प्रश्न दुसरा, आंबेवाला शेतकरी दुखी का होता, का होता रे, काय आठवलं का होता, तर आंबेवाला शेतकरी दुखी होता कारण की लिचीवाल्यांनी काय केलं होतं, काय केले होते, आंबे लिची काय केले होते, स्वतःपाशी ठेवून घेतल्या होत्या, ओके ना, त्याला दिलं होतं का सगळ्या आंब्यावाले, आंब्यावाल्याला नाही थोड्या, तसंच लिचीवाल्याला काय वाटलं की आपल्याप्रमाणे काही लिची लपून तर ठेवल्या नसतील ना, लिचीवाल्याने स्वतः लिची लपून ठेवल्या होत्या, म्हणून त्याला काय वाटत होतं की आंब्यावाल्यांनी पण काय केलं असेल, थोडेसे आंबे लपून ठेवले असेल, असे काय वाटत होते, असे कोणाला वाटत होते, कोणाला वाटत होते, आंब्यावाल्याला, त्याच्यामुळे तो काय होता, दुःखी होता। प्रश्न पुढचा प्रश्न होऊया, तिसरा प्रश्न, कोण खूप खुश झाला होता, कोण खूप खुश झाला होता, कोण, लिचीवाला, कोण खुश झाला होता, लिचीवाला खूप खुश झाला होता। प्रश्न चौथा, कोणाला छान झोप लागली। आता आपल्याला काय करायचं, कोणाला शब्द काढायचा आणि तिथे उत्तर लिहायचं, काय आपलं उत्तर, बघा इथे कोणावाला शब्द तुम्ही काढून टाकला आणि इथे काय लिहिले, लिचीवाल्याला छान झोप लागली, कोणाला झोप लागली, छान, लिचीवाल्याला। पुढे बघूया, पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न तिसरा, कोण कोणास म्हणाले ते लिहा, काय, कोण कोणास म्हणाले ते लिहा। आपण जे वाक्य बघितले ना, किंवा जो पाठ बघितला त्याच्यामध्ये काही वाक्य असतात, ती कोण कोणाला म्हणालं हे आपण लिहायचं। जसं प्रश्न पहिला, मी आंबे तर शिल्लक ठेवले, काय केले, मी आंबे तर शिल्लक ठेवले, हे कोण म्हणाला असेल, आंबे शिल्लक ठेवले म्हणजे कोण म्हटलं असेल, आंबेवाला लिचीवाल्याला म्हणाला, कोण म्हणाला, आंबेवाला लिचीवाल्याला म्हणाला। प्रश्न दुसरा, माझी ही तीच परिस्थिती आहे, हे कोण म्हणाला, हे वाक्य आहे जसं तसं, कोण म्हणाला, तर लिचीवाला आंब्यावाल्याला म्हणाला, काय म्हणाला, लिचीवाला आंब्यावाल्याला म्हणाला। प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहायची, कशात लिहायची, थोडक्यात। आतापर्यंत तुम्ही एका वाक्यातच प्रश्नांची उत्तरे लिहिली, पण जेव्हा तुम्ही चौथीला जाल तेव्हा कशी लिहायची, ब्रीफ, तुम्ही म्हणता ना मोठे, तसं ह्याच्यात काय करायचं, थोडक्यात, आणखी याच्यामध्ये काय करायचं, फक्त काय करायचं, एका वाक्यात याच्यामध्ये तो शब्द काढायचा, एखादा शब्द उत्तरामध्ये लिहायचा, पण ह्याच्यात असं आहे का, नाही, ह्याच्यामध्ये उत्तर कसं आहे, मोठा आहे, आणि प्रश्नाचं उत्तर कसं आहे, मोठा। पहिला प्रश्न, दोन्ही शेतकऱ्यांनी फळे आपापसात बदलण्याचे का ठरवले, का ठरवले होते, तर का, आंब्यावाल्याकडे पण खूप आंबे आले होते आणि लिचीवाल्याकडे पण काय आले होते, खूप लिची आले होते, है ना, मग त्यांनी काय केलं होतं, खूप खाल्ले होते घरी, बाजारात विकल्यानंतर ते आणणार होते, ओके ना, मग ते आणल्यानंतर खाणार, खाल्लं असतं का, एखादा पदार्थ आपण खूप सर खाल्ला तर त्याची खाण्याची इच्छा होते का, नाही, मग तसंच आपण वाक्यात कसं लिहायचं, कारण की
या वर्षी खूप आंबे आले होते की नाही, व आंब्यावाल्याने खूप आंबे खाल्ले होते आंब्यावाल्याने, आणि लिचीवाल्याची काय होती, सारखीच परिस्थिती होती, तीच परिस्थिती होती. त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांनी आपापसात काय केले, फळे बदलण्याचे ठरवले. ओके, काय बदलण्याचे ठरवले, फळे बदलण्याचे ठरवले. प्रश्न दुसरा, दोघांपैकी कोण झोपला नाही का, कोण दोघांपैकी झोपला नव्हता का, नव्हता झोपला, तर आंबेवाला झोपला नव्हता. आंबेवाला शेतकऱ्याला झोप आली नाही, त्याला स्वतःच्या दुष्कर्माचं, म्हणजे त्याने काय केलं होतं, आंबेवाल्याने गुपचूप आपले आंबे काढून ठेवले होते, पण त्यांनी काढल्यामुळे त्याला काय वाटत होतं की जसं मी आंबे काढून ठेवले तसं काय केलं असेल कोणी, लिचीवाल्याने सुद्धा काय काढून ठेवले तर काढले असतील, लिची काढून ठेवले असतील असं कोणाला वाटत होतं, आंब्यावाल्याला. म्हणजेच आपल्यावरून आपण काय करतो, दुसऱ्याची पारख करतो. तिथे दिलंय ना की आपण आपल्या स्वतःहून दुसऱ्याची पारख करतो, पण असं केलं होतं का लिचीवाल्याने, नाही. म्हणून याचं उत्तर काय आहे, आंब्यावाला शेतकऱ्याला झोप आली नाही. कोणाला झोप आली नाही, आंब्यावाल्या शेतकऱ्याला. त्याला स्वतःच्या दुष्कर्माचे वाईट वाटत होते का, नव्हतं. तर लिचीवाल्यानेही आपल्याप्रमाणेच काही लिची लपून तर ठेवल्या नसतील ना असे वाटत होते, त्यामुळेच सरकारने झोप आली. प्रश्न पाचवा, समानार्थी शब्द. समानार्थी शब्द म्हणजे काय, एका शब्दाला अनेक शब्द असू शकतात. तुम्ही दुःखला वेदनाही म्हटला तरी अर्थ काय असतो, सारखाच असतो. त्याचा अर्थ काय असतो, सारखाच असतो. झोप निद्रा, मी निद्रा निद्रेतून उठलो असं म्हटलं तरी तेच होईल, मी झोपेतून उठलो तरी तेच होईल. म्हणजेच ह्या शब्दाला काय असतात, अनेक शब्द असतात. काय असतात, अनेक शब्द असतात. पर्यायी वाची शब्द म्हणजे हा नाही म्हटलो तर आपण दुसरा म्हणू शकतो. तिसरा आहे कुटुंब. कुटुंबाला काय आहे, परिवार. काय म्हणायचे, परिवार. चौथा आहे जग. काय आहे, जग. त्यालाच काय म्हणायचं, विश्व. प्रश्न सहावा आहे लिंग बदला. काय बदलायचं, लिंग बदलायचं. स्त्रीलिंग असेल ह्याच्यामध्ये काय करायचे, स्त्रीलिंगी किंवा पुरुषलिंगी. हो ना, स्त्री वेगळी आहे, पुरुष वेगळी आहे, या दोन दोन वेगळ्या वेगळ्या आहेत ना. प्रमुख जाती कोणत्या आपल्या, तर स्त्रीलिंगी आणि पुरुष, स्त्रीलिंगी आणि पुरुष ह्या दोन जाती आहेत. तसंच आपल्याला शेतकरी ह्या शब्दातूनच माहीत पडते कुठली जात दिसते, शेतकरी म्हटल्यावर पुरुषलिंगी. मग ह्याची काय, स्त्रीलिंगी काय होईल, शेतकरी. काय होईल, शेतकरी. आणि मुलगा, त्याची काय होईल, मुलगाची मुलगी. पुढे बघूया वचन बदला. ह्याचं काय, एक वचन तर अनेक वचन करायचं. आंबा, एक आंबा आला तर आपण आंबा म्हणतो, आणि खूप सारे आंबे आले, खूप आंबे आले तर त्याला काय म्हणतो, आंबे. लिची, लिचीच म्हणतो. त्याचे खूपच लिची असतात ना, त्याला काय म्हणतो, लिचीला लिचीच म्हणतो. शेत, शेतच म्हणतो. आणि घर, घरे म्हणतो. चला खेळ खेळूया. ह्याच्यामध्ये स्व हे आहे, एक प्रश्न आहे स्व ह्याचा, कशाचा प्रश्न आहे. चला खेळ खेळूया. काय करायचं आपल्याला आता, चल चला खेळ खेळूया. आंब्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांची नावे घ्या. कशाची लिहायची, पदार्थाच्या. आणखी मी इथे टाकले आहेत खूप सारे, पण तुम्हाला आणखी वेगळे येत असतील, तुमची मम्मा वेगळी करत असेल तर तेही तुम्ही टाकायचे. जसं आमरस आवडतो ना सगळ्यांनाच, आमरस, आईस्क्रीम, आंबा चटणी, आंबा सँडविच अँड खीर, आंब्याची खीर देखील होती. असे अनेक वेगवेगळे. आणि एक प्रश्न आहे तो म्हणजे स्वमताचा. स्वमतमध्ये प्रश्न काय विचारलाय, भाज्यांची नावे. त्याची चित्र चिकटून तुम्हाला काय करायची, त्याची भाज्यांची नावे लिहायची. कळलं. अशा प्रकारे आज आपण छानसा स्वाध्यायाचा अभ्यास केलाय. आता तुम्ही काय करायचंय, पाठ्यपुस्तकामध्ये याची उत्तरे लिहून काढायची. पुन्हा भेटू, बाय बाय.